आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सुदृढ शरीरासाठी पौष्टिक आहाराची नितांत गरज. कारतगा येथे पौष्टिक आहार शिबिर व महिलांचा सामुदायिक डोहळे जेवण कार्यक्रम संपन्न. गर्भिणी व बाळंतीण महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी व जलमणाऱ्या मुलांच्या निरोगी शरीरासाठी पौष्टिक आहाराची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन अंगणवाडी सुपरवायझर मंगल कडवाळे यांनी व्यक्त केलंय. कारतगा येथील आरोग्य इलाके व सुशो अभिवृद्धी इलाके यांच्या संयुक्त विद्यमाने कारतगा येथे आयोजित पौष्टिक आहार शिबिर व सामुदायिक डोहळे जेवण कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास मेडिकल ऑफिसर डॉक्टर एच अरब नंद व सुप्रिविजन आर बी पिंपळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. अंगणवाडी शिक्षिका आशा कार्यकर्त्या यांनी तयार केलेल्या पौष्टिक आहाराचं प्रत्यक्ष दाखवून त्यांची माहिती देण्यात आली व 20 महिलांचे सामुदायिक डोहळे जेवण कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य भारती खोत, कमल वनवाडे, रंजना उगळे, निशा खिचडे, रंजना जाधव, महादेवी कराळे, कल्पना चव्हाण, विमल वैद्य, लता मोहिते, अश्विनी भोसले, सुनंदा काशीद, ललिता कित्तुरे, अंजना मगदुम, जयश्री बुडके यांच्यासह आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका, गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महानकारी न्यूजसाठी कारतगाहून तानाजी पिरनाळे. ಮತ್ತು ಶಿಶು ಮರಣ ಇದನ್ನು ತಡೆಗಟ್ಟುವ ಸಲುವಾಗಿ ಇದು ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರವನ್ನು ಇದನ್ನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಉಳಿದಂತೆ ಇವರು ಸುಪ್ರಜನ್ ಮೇಡಮ್ ಪಿಂಪ್ಲೇಸ್ ಅವರು ಎಲ್ಲ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಮೇನ್ ಮುಖ್ಯವಾಗಿರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಆಶಾಗಳ ನಂಬರು ಮತ್ತು ಅಂಗನವಾಡಿ ಟೀಚರ್ಸ್ ನಂಬರ್ಸ್ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಇರಬೇಕು. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಇವರು ಗರ್ಭಿಣಿಯರು ಅಂಗನವಾಡಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲ ಹೋಗ್ತಾರೆ? ಸ್ತನಪಾನ ಸಪ್ತಾಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇಳ त्यावेळेला सगळ्यांना म्हणजे जन्मल्यानंतर अर्धा तास चार डिलिव्हरी झाल्याबरोबर मुलांना आईचं दूध पाजवा हे ते सगळं माहिती तुम्हाला दिली आम्ही. आता काय द्यायचंय फक्त पौष्टिक आहार शिबिर आणि पौष्टिक आहार शिबिर त्याचं महत्व म्हणजे काय खाल्ल्यानंतर काय शक्ती वाढते काय वाढते तुम्ही का पौष्टिक आहार घ्यायला पाहिजे